लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत। कोरोना महामारी के बीच हॉस्पिटलों में रक्त और प्लाज्मा की भारी कमी है। इसे पूरा करने आज नवी मुंबई शिवसेना के ऐरवली शहर प्रमुख प्रवीण मात्रे ने कोपर खेरने में मेगा रक्तदान शिविर आयोजित किया, जहां सैकड़ों नागरिकों और शिव सैनिकों ने रक्तदान किया। इस अवसर पर सांसद राजन विचारे, उप नेता विजय नाहटा, जिला प्रमुख विठल मोरे, द्वारकानाथ भोईर समेत कई बड़े नेता मौजूद थे। शिवसेना नेताओं ने यहां रक्तदाताओं को सर्टिफिकेट देकर उनका हौसला बढ़ाया। उन्होंने रक्तदान को कोरोना से जूझ रहे लोगों की जिंदगी बचाने का जरिया भी बताया। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई शिवसेना के सौजन्य से आज कोपर खेरने के ज्ञान विकास विद्यालय में मेगा रक्तदान शिविर का आयोजन किया गया। शहर प्रमुख प्रवीण मात्रे द्वारा आयोजित इस शिविर में 100 से अधिक नागरिकों और शिव सैनिकों ने रक्तदान किया। इस अवसर पर उपनेता विजय नाहटा, सांसद राजन विचारे, जिला प्रमुख विठल मोरे, जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर समेत कई स्थानीय नेता मौजूद थे। शिवसेना नेताओं ने शहर प्रमुख प्रवीण मात्रे द्वारा लगाए गए इस रक्तदान शिविर की सराहना करते हुए कहा कि कोरोना के कारण हॉस्पिटलों में रक्त की कमी है, जिसे पूरा करने शिवसेना कार्यकर्ता हर इलाके में ऐसे रक्तदान शिविर लगा रहे हैं। इस दौरान सांसद राजन विचारे और उपनेता विजय नाहटा ने रक्तदाताओं को सर्टिफिकेट देकर उनका हौसला बढ़ाया और भरोसा भी दिलाया कि शिवसेना खाद्यान्न वितरण के साथ ही ऐसे अनेक कार्यक्रम आगे भी चलाती रहेगी। मध्ये उद्धव साहेबांनी आवाहन केलं होतं की रक्ताचा तुटवडा पडेल किंवा पडण्याची शक्यता आहे, म्हणून रक्तदान करा आणि त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद म्हणून या कोपर खेळण्यामध्ये ऐरोलीचे शहर प्रमुख सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे, त्यांची सगळी टीम, त्यांनी अतिशय भव्य प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याला चांगली प्रसिद्धी दिलेली आहे आणि आपण प्रतिसाद पाहत आहात की 100 पेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत ब्लड दिलेलं आहे आणि त्यांची अपेक्षा की किमान 200 लोक आज या ठिकाणी ब्लड देतील आणि याचा उपयोग जे रुग्ण असतील ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना जीवनदान देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर केलं जाईल। प्रवीण मात्रे हे अतिशय तडफदार आणि सतत सकारात्मक काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी जे येत आहेत रक्तदानाला त्यांना स्टीमरसुद्धा प्रेझेंट या ठिकाणी दिला, सर्टिफिकेट दिलेलं आहे, म्हणजे येणाऱ्या रक्तदान करणाऱ्या लोकांचा सन्मान करण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे आणि या कामामध्ये त्यांची संपूर्ण टीम सहभागी झालेली आहे। या नवी मुंबई शहरामध्ये गेली वर्षभर हा कार्यक्रम मध्ये आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, प्लाझ्मादान शिबिर असेल, त्यानंतर मेडिकल कॅम्प असेल किंवा अन्नधान्य वाटप असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी घेतले जातात। मध्यंतरी ऐरोलीमध्ये 2-5 कॅम्प झाले, त्यानंतर बेलापूरमध्ये सुद्धा झाले, असं सर्व नवी मुंबई शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमाने आज वेगवेगळे कॅम्प करतो आहे। मी खास करून इकडच्या ऐरोली मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांचा त्यांना धन्यवाद देतो की या ठिकाणी चांगला कॅम्प इथं आयोजित करण्यात आला। आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर असतील, आमचे शहर प्रमुख म्हात्रे असतील, आमचे सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय शिवराम पाटील असतील, आमचे जिल्हा प्रमुख असतील, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कॅम्प इथे आयोजित केला आणि मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कॅम्प या ठिकाणी लोकांचा उत्साह बघता आज या कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जर होणारी कुठली संघटना असेल तर ती शिवसेना आणि प्रत्येक ठिकाणी मग कोरोनाचं संकट असेल किंवा इतर काही संकट असेल किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने 100% समाजकरण करणारी एकूण अशी संघटना आहे आणि त्या माध्यमातून मित्रमंडळी काम करतात,
खरोखरच सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि ज्या नागरिकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांना सुद्धा धन्यवाद। इस रक्तदान शिविर में हौसला बढ़ाने सेल्फी स्टैंड लगाया गया था जो आकर्षण का केंद्र रहा। यहां तमाम रक्तदाताओं ने कोरोना योद्धा के पोज में शिवसेना नेताओं के साथ फोटो खिंचवाई। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।